असं काय करतेस मधुरा? का बोललीस असं? मामाला किती वाईट वाटलं असेल? आम्ही जड झालो होतो असं विचारलं असतो. किती हर्ट झालं असेल मामा. मी मामाला म्हणलंच नव्हतं, मी कमू मावशीला म्हणलं होतं आणि ते सुद्धा रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलून गेले. पण काय ग हा मामा सुद्धा असा कसा आहे? म्हणजे सारखं काय लग्न 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 आणि काय हा आचरटपणा त्याच्यासाठी? हे बघ ताई, तू गुरुवारी उपवास करतेस ते ठीक आहे, तुझी श्रद्धा आहे, पण हे असलं काही नाही करणारेस तू. काय काय म्हणे अनवाणी चालत जायचं लग्नासाठी उपवास है? नो वे. आणि तू पण काय ग? मी करेन मी करेन. काय आहे ताई? मी करणार आहे उपवास मधुरा, मामासाठी करणार आहे. आणि प्लीज तू या गोष्टीचा इश्यू करू नकोस प्लीज. इशू? मी इशू करते? अगं ताई, तुला हे सगळं पटतंय तरी का? हे बघ तुझं लग्न होत नाहीये ही एक सिच्युएशन आहे बरोबर, पण या सिच्युएशनला सगळेजण असं ट्रीट करतात जसं काय जीवन मरणाचा प्रश्न आहे. स्टुपिड आहे यार हे सगळं. कधी कधी ना मधुरा, आपल्या माणसांचं मन राखण्यासाठी थोडस शांत राहणं मला गरजेचं वाटतं, त्यामुळे मी हा उपवास करणार आहे. आणि तू प्लीज या गोष्टीवरून मामाशी वाद घालू नकोस प्लीज. ठीक आहे, मामाशी नाही भांडणार मी, पण तुझ्याशी नक्कीच भांडणार आहे. प्लीज 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 मला अजिबात लाडीकोडी लावू नको मधुर. मीरा, आज आमच्याकडे पुरणपोळ्या केल्यात. ओ, ते आमच्याकडे साखरेच्या करतात. हा घे ना, तुझ्यासाठी पण आणल्यात मी. नाही नको. का? माझा उपवास आहे. उपवास? अगं पण आज मंगळवार आहे, तू गुरुवार करतेस ना? हो, मला कमू मावशीने सांगितलंय उपवास करायला. कशाला? लग्न ठरावं म्हणून? ए बाई ग, नको ना ग, एक गुरुवारचा करतेस तो वास नाहीये का? आणि आज खाणार काय तू मग? एक तर दाण्यांनी पित्त होतं तुला. एक काम कर, तू या पुरणपोळ्या खा बिंदास, कमू मावशी थोडीच येणार इथे बघायला. विशाखा, हे बघ, एखाद्याला असं कबूल केल्यानंतर खोटेपणा करायचा नसतो. अरे असत आहे ना, तिच्या मनाला समाधान मिळणार आहे ना, मग काय हरकत आहे. फक्त दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर.